कल्याणशीर रोड येथे ग्रामस्थांचे मोबदल्यासाठी धरणे आंदोलन। कल्याणशीर रोड रुंदीकरणात बाधित झालेल्या ग्रामस्थांना अद्याप मोबदला न मिळालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। आजपासून बाधित ग्रामस्थांनी कल्याणशीर रोडवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। शासनाच्या नियमानुसार मोबदला मिळाला नाही तर कुटुंबासह रस्त्यावर उतरून रास्ता रोको करू, उग्र आंदोलन करू असा इशारा या ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलाय। वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचे असणाऱ्या कल्याण शिर रस्त्याचे 6 पदे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण काम हाती घेण्यात आले आहे, मात्र 4 वर्षे उलटूनही रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय। त्यातच आता रुंदीकरणात बाधित झालेल्या ग्रामस्थांना अद्याप मोबदला न मिळाल्याने ग्रामस्थांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे, त्यामुळे या रस्त्याचे सुरू असलेले काम पुन्हा एकदा वादाच्या भवरात सापडले आहे। या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात रस्त्यालगतच्या 15 गावांमध्ये 200 ते 250 शेतकरी बाधित होत आहेत। गेल्या 4 वर्षापासून हे ग्रामस्थ बाधित मोबदला मिळावा यासाठी शासनाचे उंबरठे झिजवत आहे, मात्र अद्याप त्यांना मोबदला मिळाला नाही। प्रत्येक वेळी केवळ आश्वासनावर बोळवण केली जात असल्याचा आरोप बाधितांनी केला आहे। अखेर ग्रामस्थांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेत सर्वपक्षीय युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली बाधितांनी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। त्यावेळी आज लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, लवकरात लवकर मोबदला मिळाला नाही तर कुटुंबासह रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमच्या डोंबिवलीचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखी वृत्तवाहिनी। मोदींच्या दालनामध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये माननीय मंत्री मोदींनी निर्देश दिले का पुढील 2 महिन्याच्या कालबद्ध कार्यक्रम आखून तुम्ही ह्या समितीचा आवाज सादर करा, परंतु ह्या 4 वर्ष झाली ह्या समितीचा आवाज सादर न झाल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचा मोबदल्याचा प्रलंबित प्रश्न प्रलंबित राहिला। परंतु दरम्यानच्या काळामध्ये इथले स्थानिक खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी 28 जानेवारी 2020 रोजी एमएसआरडीसी कार्यालय बांद्रा येथे एक बैठक घेतली। या बैठकीपर्यंत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले संबंधित लँड रेकॉर्ड डिपार्टमेंट म्हणजे भूमी अपील विभागाला तर या रस्त्याची जॉईंट मेजरमेंट तुम्ही करा। जॉईंट मेजरमेंट केल्यानंतर जॉईंट मेजरमेंट अशी असते भूसंपादनामध्ये, तर त्यांनी जेव्हा तो भूसंपादन अहवाल आणि नकाशा जेव्हा तयार होतो त्या नकाशामध्ये स्पष्ट उल्लेख असतो की त्याच्यामध्ये पूर्वी एखादा भूसंपादन झालेला असेल। तुम्ही सरकारला काय या आपल्या माध्यमातून सरकारला हे निर्देशन आम्ही देत आहोत का ज्या जॉईंट मेजरमेंटमध्ये जे बाधित क्षेत्र आहे त्या बाधित क्षेत्राचा थेट खरेदीने जो त्यांनी एमएसआरडीने प्रस्ताव सादर केला त्या अनुषंगाने तर म्हणजे जसं समृद्धी महामार्ग मोबदला मिळतो तसा तुम्ही मोबदला देण्यात यावा आणि तसे खासदार साहेबांनी सुद्धा स्पष्ट निर्देश दिले होते की तुम्ही जॉईंट मेजरमेंट करा आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सहकार्य करू। आम्ही काही ठिकाणी अशाच चौपदरीकरणमध्ये अशा जमिनी होत्या का तिथली खासगी जमिनी होती तरी सुद्धा आम्ही तिथे विरोध केला आणि चौपदरी करून दिला आणि या रस्त्याची वाहतूक सुरू ठेवली। परंतु शासनाचा का विलंब लागतो ह्या आम्हाला माहिती नाही, परंतु हा जो आता जो बेमुदत आंदोलन आहे याची जर दखल जर शासनाने घेतली नाही तर आम्हाला कुटुंबासह रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार। आपण जर बघितलं सरकार कोणतेही असो इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी फक्त प्रकल्पासाठी राबवायच्या आणि मोबदल्यापासून वचित तेव्हा त्या पूर्वीपासून आम्ही पाहिलेलं आहे। दीपा पाटील साहेबांनी तिथं आंदोलन केलेलं नसतं 12.5% भूखंड तिथल्या शेतकऱ्या मिळाला नसता। तसाच हा इथला अनेक दशकापासून विषय आम्ही विषय हाताळतो आणि हे स्पष्ट झालेलं असताना जर सरकार दखल घेत नसेल तर आम्हाला लोकशाहीच्या मार्गानेच करणार आपण आणि जर हे जर लोकशाही मार्गाने नाही झालं तर आम्हाला उग्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार। पण रस्त्यातील शिरपाड्या ते पत्रीपूल याच्यामध्ये जी 15 गावं आहेत म्हणजे ठाणे अधिकारी आणि कल्याण अधिकारी एकूण 15 गावं आहेत याच्यामध्ये जे बाकी। नमस्कार, मी धनश्री पाठरे, तुम्ही पाहत आहात लोखी न्यूज चॅनल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।